माय मराठी माय बोलीचं महा चॅनल. आपण काही काही गोष्टी करत नाही त्याच्यात मी एक मला गोष्ट करत नाही. शेवटच्या पोरावर प्रत्येक म्हाताऱ्याचं प्रेम असते, आई वडिलांचं प्रेम असते असं म्हणतात. आणि साखर मात्र पहिल्याला वाटतात. साखर कोणत्याला वाटते? पहिल्याला. पहिलं पोरग झाल्यावर साखर वाटतात ना बाबा? पहिलं पोरग झालं की साखर वाटते. आणि प्रेम मात्र शेवटच्यावर करतात. काही नवल आहे विठ्ठल आणि म्हणून त्याला शेवटच्या पोराचं नाव नारायण ठेवायला लावलं होतं. नारदानं जाणून बुजून नारायण ठेवले. आता त्यांना नारायणाचा ध्यास लागला. शेवटच्या पोरावर त्याची नजर होती. शेवटचा काळ आला आणि त्याला नारायणाचा ध्यास लागला. सारख नारायण 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 असं म्हणायला सुरुवात केली. त्याला सारख नारायणाचा ध्यास घेतलाय. त्यांना नारायण हे विष्णुदूताने ऐकले. नारायण म्हणते ना अंकीची आमत. आणि मग त्यानं पोराच्या लोभाने म्हणित होत ती नक्की देवाचं नाव घेत नव्हतं. पुत्राची आलो होते. आणि म्हणून विष्णुदूत यांनी यमदूत आले होते न्यायला. त्या यमदूतांनी पकडलं होतं यानं देवाचं नाव घेतलं नाही. आणि लगेच विष्णुदूत आले लग्न. आणि विष्णुदूतांनी तिथं युद्ध झालं दोघांचं. सांगितलं सोडा त्याला. त्याला शेवटला नाव घेतलंय नारायण नाव घेतलंय. आणि ती नारायण नाव देवाचं आहे. नारायण नाव घेतलं सोडा. म्हणून ती ऐकल नाही देवाची दूत ऐकलीत का? कारण ती केंद्रातले आणि राज्यातले आहेत म्हणून. कारण ती तिकडे आहेत ना देवाकडे आहेत ना ती ऐकल नाही. त्यांनी युद्धात हरविलं आणि त्याला घेऊन गेले महाराज. शेवटला देवाचं नाव घेतलं. पण मृत्यू मात्र आई एवढं सांगायचं. तरी सुद्धा महाराज सांगतात जेव्हा आडवीला तेव्हा सांगितलं. मग नारदाने सांगितलं देवा काय केलं तू झोपलास का? ती म्हणले नाही. ती कवचन जायला जाऊन अर्गले. प्राण जायत बाबू भाईला. प्राण जाताना अर्गले नारायण नारायण म्हणाले. तू इथं कस काय बसला? देवानंच नारदाला सांगितलं नारदा मी जात होतो पण ती माझं नाव घे नाही रे. पुत्राची आले पोराचं नाव घे रे माझं. तुझं काय समजाय सांगलं? नारद आहे मला. मग गाजलेला वकील नारद. सगळ्या वकिलातला गाजलेला वकील नारद आहे. नारदानं देवाला अडविलं. देवा एक सांगा त्याच्या पोराचं नाव खरं आहे का तुझं नाव खरं आहे सांगा? म्हणजे माझं नाव खरं आहे. बर त्याच्या पोराचं नाव आधी आहे का आधी तुझं नाव आहे नारायण सांग. म्हणजे आधी माझं नाव आहे त्याच्या पोराचं तुला आहे ना. म्हणून मला माहित नाही म्हणलं त्यानं देव. तू जर आता नाही गेलास त्याचा उद्धार नाही झाला तर ऐक देवानी काय करतो. या आणि काय करतो आता जाऊन मी मृत्यू लोकात जाऊन मी पिटवितो. साधू मोठे प्रचारक आहेत मला देवाय. फार त्यांच्यावर आहे मला कामच्यावर. सांगितलं मी आता मृत्यू लोकात जातो. काय करतो झिंगट घेऊन हाती दौंडी पिकी न तिनी धोकी पतित पावन खरा परी तो मोठा घातकी. पतित पावन आहेस पण मोठा घात करतोस. शेवटला भजन केल्यावर आता तू उद्धार खरा सुगंध केलास. आणि म्हणून मी सगळ्या माणसाला सांगेल पंढरपूरची वारी सोडून मारेगाव कडे ना. सांग काय करणार असतो ती. म्हणजे तुझं डिपॉझिट सही जप्त करतो आता उभारण्यात. देव लई हुशार. देव म्हणले नारदा असं निव्वळ महाराज निवडणुकीच्या तोंडावर असं करू नको बाबा. मग काय कर तुला जाऊन आणावं लागल. आणि म्हणून महाराज सांगतात देव हरले मला देव त्यासाठी विमान पाठविले. त्यासाठी विमान पाठविले. त्याच्यासाठी विमान पाठवावं लागलं. विमानात घालावं लागलं. आणि त्याला आणावं लागलं. आणावं लागलं काही चुललं नाही मार देवाचं. म्हणून त्याला आणलं. आणि स्वतःच्या बापाने देवाचंच नाव घेतलं होतं त्याला पतन. आणि म्हणून तो खूप बराय सांगतात काय तुला करता येत काय करायचं तू अशक्य आहे. आता युगसंत वचन मध्ये पण तुझ्या मात्र मनात आलं ती करतोस महाराज. आणि म्हणून आमचं एक काम आहे असं बऱ्याच वेळ स्तुती केली. आणि वातावरण तयार केलं महाराज. वातावरण माणसाला वातावरण तयार खावं करायावं कोणत्याच गोष्टीचं. निवडणुकीसाठी जी प्रचार करतील त्यांनी माणसं त्याला वातावरण तयार करता यावं लागतं. सत्याची पट्टी मागतात का नाही आमची. त्यांना वातावरण तयार करायला यावं लागते. मला तो पट्टी मागायला सक्सेस होते.
नाही तू गेले गेले तुझ्याकडलं कोणापणा लवकर वगैरे कडपट्टी तुझ्या बापाला देत नाही म्हणा ती पट्टी आधी वातावरण तयार करायला आणि मग वातावरण कुठल्या बी गोष्टी तयार केले की पुढचं काम सोपं झालं वातावरण तयार करायचं काम कोणाला येते माहिती आहे का सगळ्यातले आमच्या महिला येते सगळ्यातले आमच्या महिला सगळंच वातावरण तयार करायला त्यांना येत असते दिवाळीसन पुढे आता मालक जरा कडक होता पण बायाला माहित आहे कडक मालकाला तिथं वातावरण कसं कसं तयार करावी त्यांना माहित मालक सकाळी जनावर घेऊन किती राहणार चहा पिणार का तोंड धुतलं नव्हतं पाणी पिलं नव्हतं काही नाही तसेच गेले आणि आल्यानंतर मला तिकडून आले उन्हात की बाईनं बोल केलं दिवाळीचं तोंडावर आली मालक तर कडक कडक आहे आणि मग वातावरण तयार करायला लई हुशार असतात मला दरवाजा आल्यावर पाणी मिळून दिलं पाणी प्या उन्हाचे कसले राख पाहिले आबाळाचं ऊन एक इतकं लागालंय सकाळपासून बिन तोंड धुता गेला पाणी प्या पाणी पिलं की मधी आलं की निष्ठ्या दुधाचा चहा करून द्यायचा आणि निष्ठ्या दुधाचा दिला तवा वळकावं की काहीतरी घासतंय आपल्याला आणि मी चहा दिला चहा दिल्याबरोबर पुन्हा बाई म्हणते मला चहा नंतर पाण्याने काय झाले मालक वाट ताक पडते आतापासून करा जेवण म्हणतो आज तुम्ही स्वयंपाक करून जेवायचं ताट वाढा ताट वाढले की शेंगा टाकाल पण त्या दिवशी शेंगा हाताने पुढे देऊ आपण पुढे द्यावा एक 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 आणि मग बोलताना ती अर्ध जीव द्यावं बरं का जेवाय बसले बसल्या नाही कारण भूकच आणि रागाचा संबंध आहे जवळचा भूक लागलेल्या माणसाला राग जाईल नोकरी म्हणून त्याचा दोघाचा संबंध आहे जवळचा आणि जीव द्यावं आणि जीव देताना हळूहळू पुन्हा म्हणावं मालक तुम्ही रानात गेला आणि लगेच गोन आल पाहता त्याचं भूक आजारा कमी झालेले असते त्यानं म्हणला मग कुणाचं हे सगळं वातावरण बघितलं कुणाचं फोन आलता म्हणजे तुमच्या मेवण्याचा माझ्या बाबाचं म्हणायचं नाही ती मोठ्या आवाजात तुमच्या मेवण्याचा मग काय म्हणला होता भूक काय नाही अडचण तर सदाच आहे तुमचे परत दोन दिवस येतीस का असं म्हणलं होतं त्यांना मग काय करायचं आपली सदाच अडचण आहे म्हणजे चार वेळ म्हणते झालं पण आले आले नाही म्हणायचं आधी वातावरण तयार करायचं आले आले म्हणलं का नाही तुम्ही गेला फोन आला आणि येतीस का म्हणलं होतं ती म्हणते त्याच्या बापाने तर काम करावं का इथे एवढी अडचण कुठं सांगा तसं वातावरण तयार करायला आधी यायचं वातावरण तसं कोपऱ्याने देवाचं वातावरण तयार केलं मला तुम्हाला काय करता येत नाही काय अशक्य आहे तुम्हाला आणि तुम्ही हातात धरल्यावर काय कुणाची हिंमत आहे महाराज जगाच्या पाठीवर कोण आहे मोठा असं म्हणलं की वातावरण तयार होते आणि मग असं वातावरण महाराजांनी तयार केलं आणि वातावरण तयार केल्यावर देवाने विचारलं महाराज काही अडचण पडली आहे तुम्हाला बरेच वेळा बसला होतं मी आणि बरं ज्याला नेहमी स्तुती करायची सवय आहे त्याला काय नाही त्याचं काय नाही त्याचं काही अवघड नाही काही माणसं नेहमी स्तुती करत उगच नेहमी त्याला बोलणं स्तुतीचं येते मला तसं नेहमी स्तुती करते त्याचं बी काही कारण असते जी कवा स्तुती करीत नाही आज करणे तेव्हा त्याचं नवल आहे तेव्हा विचार कधीच न मानणारा माणूस कसं काय नाही म्हणून तुक बरं आहे आज स्तुती करायला येते तेव्हा वातावरण तयार झालं ते म्हणे तोंडाकडे बघितलं म्हणजे महाराज बऱ्याच वेळानं तुम्ही इथं उभा टाकला तुम्ही तर कव असं बोलत बसत ना पण आज चांगलं बोलायला तुम्ही बराच वेळ झाला काही अडचण फिडचण पडली होती का असं विचारल्यावर मग तू कोपराय सांगतात होय देवा मला थोडं काम म्हणजे काय काम होतं तुमचं सांगा तेव्हा तू कोपराय सांगतात देवा माझं एवढं काम पडलंय आणि ती काम असलं आहे कोणतं हळूच कामाची फाईल कोपरायच्या पुढे ठेवली कोपराने पुढे ठेवली देवा एक काम अडचणीचं तेवढं काम तुला करावं ते म्हणजे कोणतं काम करायचं तुमचं महाराजाने सांगितलं आता माझी लाज राखा माझी लाज राखा आता काय लाज होती तुकाराम महाराजांना लाजेला धोका निर्माण झालता कधी बर महाराजांच्या प्रमाणाने महाराजांनी सांगावी लाज भय शंका दुराविला मान नकळे साधन या परते लाज होतीच कुठं मग लाज तर सोडून दिल्या म्हणजे लाज येते अशी वाटा नाही जाणे अंतरीचे तीही पुढे काय नाही झालो काही एकाएक वेगळे आणि म्हणून लाज नाही असं म्हणणारी म्हणत आज मात्र लाज राखा असं म्हणाले मग कोणती लाज होती लाज दोन प्रकाराची लाज असते एक संसारातली लाज वेगळी आणि परमार्थिक जीवनातली लाज वेगळी संसारातली लाज आपण सगळ्यांनी राखली पण परमार्थातली लाज आपली सगळ्याची निघून गेली तुकोबरांनी तसं केल्यानंतर परमार्थिक जीवनातली लाज राखली होती आणि सोडून दिलती कुठली संसारातली लाज नाही महाराज राखली ती सोडून दिलती आता आपली कोणती संसारातली लाज आहे पाहुणे आली की बैठक पाहिजे
पाहुणे आले की अंतरायला मोठा मोठा सुंदर पाहिजे, पाहुणे आले की तकवे पाहिजे, लोड पाहिजे, पाहुणे आले की बैठकीवर मोठा फॅन पाहिजे, सगळी बसायची व्यवस्था हिला आज आपली संसारातली आहे. आपण ही राखली तुकोबाईंनी ही सोडून गेली मारे. पाहुणे पंढरीराव घरा कैये ब्रह्मांडाचा मागे चालता म्हणाल. सामान्य नाही, देव घरला आला होता मला देव. आपण सामान्य माणसं आली तरी एवढी व्यवस्था करतो, आपल्या सगळी व्यवस्था झाली पाहिजे. पण जगाचा मालक आलता काय होतं घरी माणूस, काहीच लाज वाटत नव्हती. मोडकिया बाजार वरी वाकळाच्या शेजा, बाजू मुडकी होती चांगली नव्हती, वरी वाकळाच्या शेजा होत्या, फाटक्या वाकळाच्या शेजा घातल्या होत्या. फराळाला काय होतं मार, काय करू उपचार कोप मोडकी जर्जर. घरातून माणूस बाहेरला चंद्र दिसत होता, घर बांधलं नव्हतं, माझी इज्जत जाईल आपल्यासारखं वाटत नव्हतं मला. आपल्याला वाटते पाहुणे बरोबर चालत लाज जाईल, इज्जत जाईल, हे सगळं व्यवस्थित असावं, पण काहीच नव्हतं. ब्रह्मांडाचा मालक आलता तरी लाज सोडून गेली महाराजांचं. काही लाज करायचं कारण नाही, भजन करायचंय फक्त. हे काय घरी असेल आणि नसेल, प्रारब्धीची जोडी धान प्रारब्धीची वाढी, पण ही लाज नव्हती. आणि म्हणून महाराज सांगतात दिय मला फराळाला काय देत, फराळाशी पिटला ह्या काही नव्हतं फराळाला. मुख शुद्धे तुळशीदार तुका दुर्बळ तुका म्हणे मी दुर्बळ. आपण मुखशुद्धीसाठी पान बैठकीत महाराज केवढे रंगी बेरंगी आपण हे आणतो, काय म्हणतो त्याला पानपुडी, आणि हे सगळं आपण करतो. पण तू खोबर आहे नंतर काहीच नव्हते करत महाराज. महाराज सांगतात हे काहीच नव्हतं महाराज. आणि ब्रह्मांडाचा मालक आल्यावर ही होती महाराज व्यवस्था तुकाराम महाराजांची. आपली तसली नसे साधा स्वयरा आला आणि मग पुढारी मंत्री याची झाल्यानंतर सोडून होते का म्हणे कुठून टाकता कुठवर मी टाकता, हे काहीच नव्हतं मला सोडून दिलं. पण एक लाज मात्र राखली होती महाराज. आत्ता माणसाचा जन्म आला आता पुन्हा नाही आला पाहिजे, ही लाज राखली. ही लाज वाटत होती जर पुन्हा जन्म माणसाचा आला तर मग आपलं काय राहिलं, हे शरीर माणसाचं येणं जाणं संपविण्याचं शरीर राहिलं. महाराज येण्याची शरीरे शरीरा येणे सजे किंबहुना येर झाले चिरा पडे. या शरीराला येणं जाणं संपलं पाहिजे महाराज. ही मुक्त होण्यासाठी शरीर आहे, आता पुन्हा नाही महाराज फेरी करण्यासाठी शरीर. आणि मग बाकीचे जनावर त्यांचं जन्म मरण मात्र हे परत 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 त्यांना पुन्हा जन्माला यायला लागलं. म्हणून महाराज सांगतात आम्हाला देवा आता माणसाच्या जन्मात जर मुक्त नाही केला असत मग काय. आणि म्हणून किती वेळा जन्मा यावे, किती वेळा जन्माला यावं. खूप आम्हाला दुःख झालंय म्हणून मागे जन्म भोगत भोगत आलो, आता माणसं झालो, आता मात्र आमची इरधार बंद पडली पाहिजे. माणसाचा जन्म आला की या जन्मानंतर मुक्त झालं पाहिजे, पुन्हा जन्म घ्यायचा फेरा नाही. आणि जर आता नाही मुक्त झालो तर पुन्हा लक्ष चौऱ्याऐंशी न चुके फेरा. आणि मग पुन्हा आम्हाला गर्भवास, पुन्हा मृत्यू, पुन्हा गर्भवास, पुन्हा मृत्यू. आणि म्हणून देवा या जन्मात आता आम्ही माणसं म्हणून आलो, एकच काम कर आता राखे माझी लाग, आता मुक्त कर. म्हणजे आमच्या आमच्या भजनाने मुक्त होतो हे आम्हाला माहित आहे, पण तू खरं भजन केल्यावर कवा कवा खोटं केलं म्हणून सही करतोस, आणि खोटं भजन करणारा कवा खरं म्हणून सही करतोस हे तुझ्या हातात आहे ना. आजच्या मेळानं खोटं केलं त्याचा उद्धार केला, दशकलानी खरं केलं पतन भोगावं लागलं. आज्या मेळाला महाराज वैकुंठाला विमान आलं, भीष्माचार्यासारख्या वाघाने खरं वागलं आणि त्याला बाणाच्या टोकावर टाकलं, तुझं खरं वाटत नाही. म्हणून एक तुला विनंती आहे की तुझ्या हातात आहे, तू खरं करून खोटं केलं म्हणणार आहेस कवा कवा कुठे बी लावतोस, तुझ्या हातातला आहे ना. आणि मग खोटं केल्यानंतर खरं करून घेतोस. आणि म्हणून आम्ही तुझ्याकडे आलो, आमचा आमच्या भाषणावर भरोसा. आम्ही जरी खरं केलं तरी तू खोटं केलं म्हणून आरोप करून राखायला लागतोस, कारण बरेच माणसं तसं केलं ना पुण्यवंत पाहतायला लागणार. दरिद्री माणसाचा मान मान वाढविला, चोरट्याचा मान वाढविला, सांगा बरं वाल्मिकासारखा खराब होता का, ते आपण ताब्यात राहिले वाल्मिकाच्या, वाल्मिका एवढं पाप कोणी केलं होतं, पण तरी सुद्धा देवा म्हणून तुमच्याकडे आमचा भरोसा नाही म्हणून एवढं काम करायचं आम्हाला सांगा.
चोरट्याचा बहुमान वाढविला, कीर्तिवानाचा अपमान केला, धुंद झाला तुझा दरबार। आणि म्हणून चोरट्याचं चांगलं केलं, चांगल्याला पाताळा कापलं, नगर सेवकाच्या ढोंगाने मिळे चिंदी, चालकाशी त्रैलोक्य भावे बनली। चांगल्या माणसांना मला तरी गिरण भोगावं लागलं की तुझा खेळ आहे, आणि म्हणून तुझ्याकडे आम्ही आलो, त्याच्या मनात येईल ते करते। सगळा मृत्यू कुणाचाच लांबत नाही आतापर्यंत सांगितलं, पण त्याच्या मनात आलं तर लांबते, म्हणून त्याचं भजन करायचं आणि त्याला आपले सतर। ज्ञानोबारायणी किती दिवसाच्या कार्यावर सहाय्य करत्या? ज्ञानोबारायणी 16 वर्ष मी मृत्यू लोकात राहील अशी करारावर सहाय्य करून ज्ञानोबाराय खाली आली, वरी सहाय्य करते मला, आणि 16 वर्षाला बरोबर यम आलतात। पण निवृत्तीनाथ होते, ज्ञानोबाराय मध्ये बसले, निवृत्तीनाथाने बघितलं यम आले, पण यमाची हिंमत ज्ञानोबारायकडे बघायची नाही। यमन पाहे इकडे काल नमस्कारी वाडे थोडे, मनती पहावो भाग्य केवडे, या ज्ञान देवाची। यम न पाहे इकडे, तोंड तिकडे करीत नव्हतं ज्ञानोबारायकडे, हात जोडले होते तिकडून तोंड इकडे केलं होतं, कारण भक्तीचं तेज असं होतं की त्याला बघायचीच ताकद नव्हती। तेवढेच निवृत्तीनाथ आल्याबरोबर हाक मारली, दादा मी आलोय करारावर सह्या 16 वर्षाच्याच आहेत, आम्ही न्यायला आलो। दादानी एक शब्द सुद्धा बोलला नाही, म्हणून मी येत असं दोन बोट दाखवले, दादाने कोणी गेले तर फक्त दोनच बोट दाखवले। आपण गुन्हा केला नसल्यावर पोलीस आलं काय नाही, गेलं काय, काय नाही आपल्याला, आपण काही गुन्हे करणार नाही ना, काय पोलिसाचा संबंध आहे, त्याला घ्यायची काय आवश्यकता आहे। दादानी दोन बोट गेले, दादाने कोणी गेले, त्या यमाचा अंदाज होता की दोन बोट असे दाखवले। तेव्हा निवृत्तीनाथ म्हणाले की 2 वर्षाला या, आता येऊन पण परत 2 वर्षाला आलं, 2 वर्षाला आलं, पुन्हा आलं तेव्हा ज्ञानोबाराय मोदी चैत आणखी बसले। ज्ञानोबाराय आपल्या भजनच करीत बसले, तुम्हाला ती नाही तिथं। पण सोपन काकाला बघितलं, सोपन काकाला हात मारली, काका निवृत्तीनाथाने 16 वर्षानंतर 2 बोट दाखवते, म्हणून 18 आलो आम्ही। माऊलीला सांगा आम्ही आलो म्हणून सांगा, सोपन काका नाही करत हात दिली, त्यांनी दोन बोट गेले, निघून गेले दादा काका, की म्हणे ह्यांनी काय लावले पुटाना दोन बोट, एकदाच का सांगा ती 5-6 वर्ष, 2 बोट करलेत परत चाललंय, पुन्हा आलं 2 वर्षाला आणि पुन्हा बी नव्हते माऊली, मुक्त होते तिथं। आणि मुक्त म्हणजे ऑपरेशन करायचे डॉक्टर इलत मारा, साधा औषध द्यायची नव्हती, तिथं कामच होत खातच। मुक्ताला बघितलं, त्याला हाक मारली मुक्ताला, मुक्ता आलोय मला, मुक्तानं सांगितलं काय बनवलं, 2-2 वर्ष निवृत्तीनाथ आणि 2 वर्ष 2 बोट दाखवली म्हणून गेलो, सोपन काकानी 2 वर्ष 2 बोट दाखवली म्हणून गेलो, आणि मी आता आलोय 2-2 वर्षानंतर 2 बोट दाखवली की जाऊ लागलो, आणि मग 2-2 वर्षाला मी आलोय। तेव्हा मुक्तानं सांगितलं तो वशिल्यानं लागला, खरा अभ्यास केला सांगता वशिल्यानं लागला, तुला अक्कल कमी आहे का, त्याला तो हुशार नाहीस की, तुला कळलं नाही, बिना अखरीस म्हणजे का, तुला 2 बोटाचा अर्थ काय केला, 2 वर्ष केलं, आणि मग तुझी भरती वशिल्यानं झाली, म्हणजे पैसे देऊन ओरिशन घेऊन झाला, म्हणजे काय म्हणणं आहे, 2 वर्षाचा अर्थ असा करायचा त्या दोघांनी 2 वेळा 2 बोट केले, जोपर्यंत जगात चंद्राने सूर्य तवर ज्ञान जवळ हे घटस्थिरू तोपर्यंत गाद आला न्यायची नाही, काय न्यायला यायचं नाही आम्हाला। आणि म्हणला मग तवच म्हणावं का नाही, किती वर्ष लांबीलो होत तरी बी नाही आम्हाला शरीर दिलं, समाधी बैसला निर्वाण बाबा बाळ छंदो, कथा कीर्तन करीतची बाबा बाळ छंदो, ज्ञानोबाराय समाधी नाही दिलं शरीर मला, म्हणून देव आपल्यासा केला आणि ती जर आपल्या ऋणी केला तर ही काम करता येतात, आणि म्हणून देव आम्हाला तुझ्याकडे हे सगळं खात, आणि म्हणून तू आमचं काम कर, तुला काही बी करता येते अशक्य नाही। पुण्यवनाला वाईट करता येते, पापी माणसं चांगलं करता येते, पण आम्हाला भीती वाटते, आम्हाला जन्ममरण नको वाटते, किती वेळा सांगे जन्मावर, म्हणून आता राखे माझी लाज, आमची लाज राखा एवढी वेळ, मरण मग ही लाज आपण राखा का म्हणत अशी, का राखा म्हणत नाव, का सांगत नाव, त्याच एक कारण। आता कदम साहेबाकडे एक वारदान आहे,
त्यांनी गाईला कायदा गुराखी ठेवावं लागतो, कारण त्यांच्याकडे गाई आहे का म्हणून गुराखी ठेवावं लागतो जनावर राखायला. आपल्याकडे शिळी सुद्धा नाही, कशाला राखा म्हणून कोणाला गुराख्याला काय सांगू, काय राखा म्हणून देणार. तसं ज्यांची लाज राहिली त्यांनी राखा म्हणावं, पण आपली आधीच निघून गेल्या म्हणून सांगायचं काम म्हणलं. आपली राहिली नाही तर काय राखा म्हणणार. पण तुकोबर आहेत महाराज, ए आमची एवढी लाज राखा आम्हाला पुन्हा जन्म आता राखे माझी लाज. महाराज ही तुमची तुम्हाला काम करता येत नाही का? देवा आम्ही अनाथ आहे, अपराधीत, आमचं काही चलत नाही तुझ्या. आणि मग अपराधी जीव असल्यामुळे आमचं एवढं काम कर, किती अपराधी.